तर शरद पवारांनी दिलेला उमेदवार पारनेरमधून निवडून आणणार असं लंके यांनी म्हटलेलं आहे. हाच उमेदवार पाहिजे असा आमचा हट्ट नसल्याचं देखील निलेश लंके यांनी म्हटलंय. लोकसभेत लंकेंना मदत करून निवडून आणलं असं लामखेडे यांनी म्हटलेलं आहे. निवडणूक लढवण्याची माझी इच्छा असल्याचं माधवराव लामखेडे यांनी म्हटलेलं आहे. पारनेरमध्ये अशी एक चर्चा आहे की तुमच्या पत्नी तिथं निवडणूक लढवतील किंवा त्या पद्धतीचं इच्छुक म्हणून तयारी केली जाते. तुम्ही तुमच्या पत्नीला त्या मतदारसंघामधून निवडणुकीसाठी उभं करणार आहात? नाही, चर्चेला काही महत्व नसतं. शेवट पक्षाचे नेतृत्व जे सांगेन त्या उमेदवाराला मी त्या जिल्ह्याचा खासदार म्हणून माझं काम आहे निवडून आणणं. पवार साहेबांनी सांगितलं हा माणूस आहे निवडून आणायचा आणि आपण का हट्ट करायचं का हेच उमेदवार पाहिजे आणि तेच उमेदवार पाहिजे आपण नाही हट्ट करायचं, जनता ठरवून ना. आता बी लोकसभेला खासदार लंके साहेबांना मदत करून त्यांना निवडून आणणार. आता हे साहेबांना मी नम्र विनंती करणार आहे की जेणेकरून आम्हाला नगर तालुक्याला तुम्ही न्याय दर दिला तर नगर तालुक्याचं मतदान जवळपास 1,38,000 मतदान आहे आणि पारनेर तालुक्याचं 3,10,000 आहे. काय तर यावेळी जर उमेदवारी जर दिन नाकारली या दाखवली नाकारणारी अशी मला अपेक्षा आहे आणि जर नाकारली मी परत मी माझ्या निवडणुकीची तयारी माझी केलेली आहे.